अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान पावसानं हजेरी लावल्यानं उमेदवारांची मैदानी चाचणी रद्द करण्यात आली. मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे अकोला पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत काहीसा बदल झालाय. 8 जुलै रोजी घेण्यात येणारी भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी आता पुढे 11 जुलै रोजी होणार आहे. 8 जुलै रोजी तब्बल 1154 महिला उमेदवारांची मैदानावरील शारीरिक चाचणी होणार होती. मात्र पावसामुळे ही मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आणि मैदानी चाचणीसाठी आता 11 जुलै ही तारीख ठरवण्यात आली आहे. दरम्यान अकोला पोलीस दलात 195 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया मागील 19 जून पासून सुरू झाली आहे. मात्र भरती प्रक्रियेदरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे पोलीस मुख्यालय येथील मैदान तसेच वसंत देसाई स्टेडियम मैदानावर पाणी साचल्याने उमेदवारांची शारीरिक चाचणी घेता येणार नाहीये. त्यामुळे आता नव्यानं पोलीस भरतीसाठीचं वेळापत्रक ठरलं असून त्यानुसार भरती प्रक्रिया 11 जुलैला असणार आहे. त्यामुळे महिला उमेदवारांनी 11 जुलै रोजी हजर राहावं असं आवाहन अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी केलंय. विशेष म्हणजे पावसामुळे सर्व उमेदवारांची तात्पुरती थांबण्याची व्यवस्थाही अकोला पोलीस लॉन येथे करण्यात आली होती. प्रतिनिधी मोहम्मद जुनेद, न्यूज टुडे 24, अकोट, अकोला.